कोल्हापूर जिल्ह्यातल्या असुर्ले पोर्ले मधील श्री दत्त दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. मागील थकीत ऊस बिल न दिल्यानं आणि प्रत्येक टनाला 2 किलो साखर मिळावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील असुर्ले पोर्ले परिसरात श्री दत्त दालमिया साखर कारखाना आहे. सध्या हा कारखाना दालमिया या खासगी व्यवस्थापनाकडे चालवण्यासाठी आहे. मात्र दालमिया व्यवस्थापनानं हा साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला तेव्हापासून शेतकरी आणि कारखाना प्रशासनामध्ये विविध मागण्यांना घेऊन संघर्ष सुरू आहे. दिवाळीनंतर साखरेचा हंगाम सुरू होणार असताना साखर कारखाना प्रशासनानं गेल्या 5 वर्षांची थकीत बिलं अजूनही अदा केलेली नाहीत. त्याचबरोबर अनेक वेळा शेतकऱ्यांनी प्रत्येक टनामागे 2 किलो साखर मिळावी अशी मागणी केली होती. मात्र कारखाना प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन साखर कारखाना स्थळावरील मीटिंग हॉल, अकाउंट ऑफिस, शेती ऑफिसवर हल्ला चढवला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा साखर कारखाना प्रशासनाला जाब विचारला, मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं आजची ही कृती शेतकऱ्यांनी केली असं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आज हा फक्त यांच्यासाठी इशारा आहे. आज जर या अधिकाऱ्यांनी 2 दिवसात दिवाळी सणापूर्वी आमचा अंतिम हप्ता जाहीर नाही केला आणि टनाला 2 किलो साखर जर नाही दिली तर अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवून आम्ही त्यांना सुद्धा मार दिल्याशिवाय राहणार नाही. हा स्वाभिमानीच्या वतीनं त्यांना इशारा आहे. काही वेळा मोर्चे काढलेत, काही वेळा बैठका झाल्या, पण ही फक्त हम करने वाले है, हम करेंगे, हमारी कंपनी का आदेश अभी तक आया नाही, ह्याच्यापेक्षा ही जास्त काही बोलत नाहीत. आणि ही मग्रूर झाल्यात, त्या केपी सिंग मुला जास्त मग्रूरी आल्या. त्याचं बोलणं असं आहे की किसान क्या करेंगे और क्या करने वाले है. ये किसान ने जो किया है ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. केपी सिंग साहब आप आगे आगे देखो होता है क्या. पुढे भविष्यात जे आंदोलन होणार आहे ते तोडफोडीचं आणि आडवा बडवा आणि तुडवा हे आंदोलन होणार आहे. या अधिकाऱ्यांना आमचा इशारा आहे की त्यांनी शेतकऱ्यांना शुल्लक समजले. दिवाळी तोंडावर 2 दिवस आले, बिलं दिले नाही, साखर दिली नाही आणि हे आम्हाला शेतकरी आलेले बघून पळून गेलेत. जे आमचे जीव हा कारखाना चालतात आणि हे आमांच्यावर चर्चा न करता पळून गेले आहेत. बऱ्याच जणांच्या बैठक झाल्यात आणि हे आम्हाला काही निर्णय देत नाहीत. भविष्यात आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. जोपर्यंत थकीत बिल दिलं जात नाही आणि टनामागे 2 किलो साखर मिळत नाही तोपर्यंत पुढील गळीत हंगाम सुरू करू देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दत्त दालमिया प्रशासनाला जाब विचारायला शेतकरी येणार याची कल्पना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होती, त्यामुळे त्यांनी शेतकरी येण्याआधीच कारखाना स्थळावरून पळ काढला. त्यामुळे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. किमान आता तरी कारखाना प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा, अन्यथा हा संघर्ष असाच सुरू राहू शकतो असं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, असुर्ले पोर्ले, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.